तर नमस्कार, कसे आहात तुम्ही? पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे. आणि आजचा व्हिडिओ खूप असा मस्त होणार आहे. आणि हे बघा काय चालू आहे आपलं, तर टीव्ही बघण्याचं काम. हे बघा सिरियल. आणि वाजले आहे 7:45. आणि 7:45 वाजता आपला व्हिडिओ जो आहे तो चालू झालेला आहे. आणि मी थोडासा बॅक कॅमेराने व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न करते, तर म्हटलं थोडा शिकावा फ्रंट कॅमेरापेक्षा. बॅक कॅमेरेनं जी आहे ना क्वालिटी खूप छान येते. आणि बघा दादू काय करतोय आपला. हे बघा, हाय म्हण बा, व्यवस्थित बस, ताट बसायचं. आणि सुट्टी असली का फोन हातात. आणि तुम्हाला सांग, योगा केला आणि योगामध्ये भाग घेतला नाही. आणि घेतला का रे दादू? आणि मी त्याला म्हटले पैसे घेऊन जा, मॅडमला दी. आणि मग हा मग तू लेट गेला ना. आणि हे बघा आपले पिल्लं बघा नमुने किती छान खेळते. त्या बघा सारखे त्यांचे लय धिंगाणं चालू असते एकाला दोघं इथं. ए बबलू. आणि आपल्या दीदीने बघा चप्पल कशी केलेली आहे. अजून थोडस फेंट कलर झालाय, डार्क झालाय. एक फेंट आणि एक डार्क झालाय. हे बघा दीदीने केली आहे. हा छान वाटते घातली. खेळणार तू? कोण खेळणार आता? हे बघा असंच बसेल राही ना. आय शोनो लई मस्त आंघोळ केली त्याने. लई थोड 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 उडत होत. आम्ही त्याला कापड व्यवस्थित गुंडाळून वगैरे घेतलं. करायचं आपल्याला. उठ पिलू, उठ. हा दादूने देवपूजा केली आज. आज सुट्टी होती दादूला म्हणून. हे बघा पिल्लू, आ बबली लगेच झोपलं. इकडे फोन मध्ये हाय म्हण ताईंना, मावशीला हाय म्हण. हाय म्हण बबली, हाय असं कर. हाय हाय हाय. माझ्या गुणाचं ग बाईलाई आवत नाही म्हणजे केस. ते काय करत हे बघा असं फोन पकडायला जात. चुक बोट आहे माझं ते खालून फोन मोबाईल बोट दिस धरलेले ना मी हातामध्ये. त्याला वाटतं काय किडूक मिडूक आहे काय. ते बोट पकडायला जातं लगेच आणि असंच ओढणीला पकडायला जातो. हे बघा हे दुसरं. हे जरा बदमाशी, हे नाही येत माझ्याकडे जास्त. येतो पण जास्त नाही. हे ना म्हणतं माझे मांडे येऊन बसत. शन छान आंघोळ घातली ना आज. आज कोणी आंघोळ केली पिल? पिल कापू देत नाही. बघा कस खेळत. वर धर, वर 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 वरती धर बाळा, वरती धर. घे वरती, अजून ती लेबर गुडी मारत. हा धर. हा आणि हे बघा भाजीला आणलेलं मी तुम्हाला ना. मी आणलेलं भाजीपाला वगैरे दाखवते. आज आमच्याकडे ना बाजार असतो, शनिवारी आणि मंगळवारी बाजार असतो. तर म्हटलं चला. आणि हे बघा किचनवरती किती राड आहे. कोणी काय पाडलं, किती सारा पसार आहे. हे बघा हे ना दीदी कलर करत होती, हे सगळं त्याच आहे. आणि आता आहे का म्हटलं हे भांडे वगैरे घासून घ्यावा. हे बघा आणि भाजीला आणले, काकड्या वगैरे आणल्या होत्या. तर हा सगळा भाजीपाला काढते मी आता. चहा वगैरे सांडलाय सगळं पुसून घ्यायचे आता. तर हे बघा आपल्या किचन वरती चहा वगैरे पिलेले आहे. आता हे बघ चहा सांडलेला इथं, काकड्या खाल्ल्या. तर आता म्हटलं पटकन आवरून घ्यावा, म्हणजे कसं आवरलं का आपल्या तयारीला लागतंय. स्वयंपाक पण करायचंय आणि मला दीदीला चिवडा बनवायचा आहे फारसा. आणि आज बाजारातून काय काय आणलं ते पण तुम्हाला मी दाखवते. तर हे बघा हे जे आहेत ना मकाची कणीस आणलेत मी. तर ह्या बघा याच्यात हा फरसाण आणलेला आहे खापरचा. तुम्हाला मी सगळा भाजीपाला दाखवते. पेरू आणले, आता सध्या पेरूचं सीझन चालूच होणार आहे. हे बघा असे गावरण पेरू आहे. आता काय होतं बाजारमध्ये ना
तसले चिरले का अजून लाल पेरू येतात ते नाही घेतले मग मी भोपळा घेतलाय एकदम ताजा आणि शेतकऱ्याजवळच आहे आणि हे जे झालेलं आहे ना तर हे थोडंसं धक्का वगैरे लागल्यावर होतं हे बघा वालाची शेंगा आणल्या टमाटे आणले टमाटे ना 30 रुपये किलो होते मी भाव कमी करून घेतला 20 रुपयाने द्या म्हटलं त्यांना कारण आता टमाटे ना थोडेसे असे खराब खराब येतात तरी जिथं चांगले होते ते घेतले मी आणि मकाचे कणीस ना 20 रुपये किलो आणले मी आणि सोललेले असत ना तर ते 40 रुपये होते पण हे भारी आहे त्याच्यापेक्षा आणि ह्या ज्या शेंगा आहे ना वालाच्या 20 रुपये पावशेर घेतल्या हे बघा 25 ला 2 जोड्या घेतल्या शेपूच्या कारण एका जोडीत होत नाही आता हा भाजीपाला पण मला निवडायचा आहे थोड्या वेळाने मी आता काय करणार आहे हे बघा किती मस्त हिरवी गार आणि खूप छान इतकी वास येतोय का बस हे बघा हिथंच ठेवते मी आता सध्याला कसे किचन छोट आहे म्हटलं सगळं ऍडजस्ट करावं लागत तर ह्या बघा आपलं पिशवी मध्ये तुम्हाला भाजीपाला दिसतोय हे बघा काकड्या त्या दिवशी आजीने आम्ही गेलतो ना लाल रंगाच्या काकड्या होत्या खूप छान होत्या तसे मला बाजारात दिसलेच नाही हे बघा कढीपत्ता आणलाय खूप छान आहे आणि पेरू हे बघा काही चांगले होते काही जरा खरबुडे होते असे पेरू खायला छान लागतात हा बघा हा एक भोपळा आहे भोपळ्याची भाजी आम्हाला खूप आवडते अजून टमाटे पेरू एवढंच आणले मी भाजीला भरपूर होतं पण म्हटलं जाऊ दे हिरव्या मिरच्या होत्या घरात आणि ही बघा ही आम्ही आणली जास्वंदाची काडी म्हटलं लावूया कारण ह्याला खूप मस्त फुलं येतात मोठी मोठी जास्वंद येतात जास्वंदाची फुलं तर आता ही लावू म्हणलं आज नाही आता उद्याच लावायला कटिंग करून हे बघा तर हे बघा शेपूची भाजी आणली म्हणलं मस्त पैकी निवडून ठेवावा म्हणजे सकाळी करायला पटकन होईल आणि हे बघा हा कढीपत्ता आहे खूप असा मस्त धुवून घेतलाय मी आणि हिरव्या मिरच्या घेतलाय भाजीसाठी चिरायला घेतलाय भाजीसाठी नाही घेतलाय मी तर ह्यापासून आपण चिवडा बनवणार आहे तर मी कसा चिवडा बनवते ना ते पण मी तुम्हाला दाखवन आणि आता व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघत राहा आता मिरच्या चिरून घेते मग बोलते पुन्हा तुमच्यासोबत तर ह्या बघा एवढीच भाजी निवडून झाली आहे किती वेळची निवडते आता ह्यांना म्हणलं निवडा निवडशील ना दादू तोपर्यंत मी चिवडा करते निवडशील का नाही दिदू हा तर ह्या बघा आता हे मुरमुरे याला एकदा मी ना काय करते आधी चाळून घेते आणि ह्या बघा अशी चोंबल्यावानी झाली एकदम अशी नाही का कडकपणाने राहिला त्यांना तर मग हे मुरमुरे अगोदर मला काय करलं गरम करून घरात म्हणजे ते ना असे कुरकुरीत होतील मग आणि हे बघा कढीपत्ता ही एवढे मिरच्या चिरून घेतल्या म्हणलं मस्तपैकी ना आता हे करेन मग चिवडा करते आणि ती रेसिपी सुद्धा तुम्हाला शेअर करते मग मी चिवड्याची तर चाळून दे बघू तू हे बघा चाळणी आली दिदी तू मी चाळले मुरमुऱ्यात घाण वगैरे आहे का मग मुरमुरे काय करते मी आधी चाळून घेते चाळून घेतले का म्हणजे कसं व्यवस्थित होतील ते आणि खूपच अशी नरम झाली बघा अजिबात क्रिस्पी नाही येते तर आपल्याला क्रिस्पी करायची तर मग चाळून घ्यावं लागेल हे बघा भाजलं दोन भाज ना तुला एक आणि दादूल एक लिंबू ना बघावं लागेल बर ठीक आहे जास्त थोडस तेल वापरणार कढईमध्ये तेल टाकलं हे बघा हे मुरमुरे आहेत ना मी सगळे एकदम चांगले निवडून व्यवस्थित करून घेतले क्लीन केले आणि आता ह्या नाही ना असे एकदम असे नाही का हे बघा एकदम असे वातड झालेत ना तर मी आणि आता थोडस क्रिस्पी करून घेणार आहे म्हणजे काय होईल खायला चिवडा छान लागेल तर चिवडा बनवते मी हळद टाकते
थोडं थोडं तेल टाकून हळद टाकून आहे ना मुरमुरे गरम करून घ्या ना पिवळे करण्याचे म्हणजे काय होईल का आपला जो चिवडा आहे तो खायला छान लागन. तर जेवढी कढई मध्ये बसेल तेवढी टाकते मी म्हणजे मला हलवता यायला पाहिजे. आणि कमी गॅस ठेवलेला आहे मी. बघा हे कशी आणि बघा मी पोहे गरम करायला गेले एकदम म्हणजे चुंबले कशाने झाले का हे बघा कसे झाले एकदम कसकडे बरे होते खूप बारीक झाले ते थोडा वेळ ठेवून बघते फुगले तर फुगले नाही तर मग बिना तेलाचेच भाजून घेते मी काय होतं तेलाने ते तसे होत असणार आहे का नाही आज याला थोडस पुन्हा करून बघते काय होतं काय अंदाज घेऊन एकदम बारीक झाले हे ना हे बघा आता हे काय फुगले तर नाही पण खायला इतके क्रंची आणि इतके कुरकुरीत झाले का बस चोपले ते एकदम एकदम कुरकुरीत झाले पण असंच करू आहे का छान असेल चवदार खायला खूप चवदार लागतात आता असंच मी काढून घेते आणि आपलं हे चांगलं आहे प्लास्टिकच आता याला असं करू एकदा ना मी बिना तेलाचं टाकून बघते मुरमुरे कसे होतात कसे मी अंदाज घेईन मग कारण तेल टाकू ना त्याचे चोपल्यावाने झाले होते असं बघू काय होत तर हे बघा हे मुरमुरे तसे झाले मग मी काय केलं करून थोडी हळद आणि तेल टाकलं त्याला मला अशी कशी खायला चवदार लागतात तशी खायला काय आता जशी म्हणजे तशी असंच करू आपण हे का नाही कारण असं पण चिवडा छान लागतो खायला खा ना अरे बघा शेंगदाणे ना चिवड्यामध्ये टाकते मी म्हणजे सॉरी त्याला टाकते तळून घेते चिवड्यासाठी जरी मुरमुरे हे बघा असे झाले हे बघा पण तरी खायला खूप छान लागणार एकदम चोपले इथले भेटतेच ते मुरमुरे पण इतके क्रिस्पी लागते ना का बस खायला शेंगदाणे कसे तडतडायला लागले कसे उमरलेले फुटले म्हणजे हे शेंगदाणे आपले झाले तयार शेंगदाणे मस्त तडतडले आता खूप छान कुरकुरीत होते मस्त कढीपत्ता टाकते आणि मग मिरच्या टाकते खूप मस्त वाटत कढीपत्ता आणि ना
पावसाळ्यामध्ये असं खायला छान वाटत नाही दिदी. चटपटीत आम्हाला तरी चिवडा आवडतो खायला. आणि हे मुरमुरे पाहिले ना ते भाजकी मुरमुरे नसतात का भाजकी त्याच्यासारखे दिसत वाटत आपल्याला. थोडीशी मिरची ना अशी कुरकुरीत करून घेते म्हणजे खायला छान लागते. थोडस तेल आहे म्हणजे त्याला फ्लेवर येईल नाही का सरसरीत असं मसाल्याला. का हळद टाकते मी म्हणजे का मी अजून त्या मुरमुऱ्या पिवळा कलर झाला
तर हे बघा खूप असा मस्त चिवडा बनून झालाय आणि खायला पण खूप छान झालेला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशा नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.